रणजीत सिंह नाईक निंबाळकर, भारतीय जनता पार्टीचे बारामतीचे उमेदवार, महाराष्ट्राचे नेते आदरणीय गोपीचंदजी पडळकर साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले प्राध्यापक सदाशिव खाडे, खरं तर सगळ्यांचीच नावं घेणं फार गरजेचं आहे. आमचे दोन्ही तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष प्रमुख सर्व कार्यकर्ते आणि 21 तारखेला खटाव मानच्या पाण्यावर शिक्कामोर्तब करणारे, कारण आपल्या सगळ्यांना माहित आहे या ओसाड आणि कायम दुष्काळी कलंक लागलेल्या या दोन्ही तालुक्यातील जनतेला पाणी कोण देणार आहे, शेतापर्यंत पाणी कोण पोहोचवणार आहे, त्याचं एकच उत्तर आहे, ते म्हणजे जयकुमार गोरे भाऊ. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार येणार यासाठी आता कुठं भविष्य बघायची गरज नाही. ज्या ज्यावेळी जयकुमार गोरे भाऊंना संधी मिळाली, गेल्या 10 वर्षामध्ये त्यांनी फक्त पाणी आणि या मान खटावच्या माती लागलेला दुष्काळी कलंक पुसण्याचं काम केलेलं आहे, आणि म्हणून ही निवडणूक एका वेगळ्या वळणावर येणार आहे. आदरणीय भाऊंचं, रणजित दादांचं, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वरिष्ठ सर्व नेत्यांचा अतिशय चांगला आणि जिव्हाळ्याचा संबंध आहे. परवा ज्या ठिकाणी गिरीश महाजन भाऊ आले आणि तुम्ही बघितलं, ज्या योजनेला 10-10 वर्ष लागतात, 5-5 वर्ष लागतात, त्या 32 गावाची योजना फक्त 10 दिवसात मंजूर करून पैसे टाकून त्याचं टेंडर झालं. मला या ठिकाणी कडकडीनं आपल्याला विनंती करायची, अशी नेतृत्व सहजासहजी जन्माला येत नाहीत. तुमच्या सगळ्यांच्या नशिबानं जयकुमार गोरे भाऊसारखं नेतृत्व या भागाला लागलेलं, आणि हे जपणं, हे नेतृत्व फुलवणं आणि या खटावमानच्या मातीसाठी ज्या भावला 21 तारखेला मतदान करून 24 तारखेला स्वाभिमानानं इतक्या मताच्या फरकानं तुम्ही पाठवा की जयाभाऊच्या डोक्यावर लाल दिवा आला पाहिजे, ह्याची प्रतिज्ञा तुम्ही ना मी आज या ठिकाणी घेऊ. मी जास्त काय बोलणार नाही, परंतु आपल्याला हात जोडून तुमच्या सगळ्याला पाया पडून एवढीच विनंती करेन की नेतृत्व जपलं पाहिजे, कारण या नेतृत्वाला त्रास द्यायला सगळे उठलेले प्रत्येक जण, इथं आलेला प्रत्येक जण जयाभाऊचा मावळा, जयाभाऊ स्वतः उमेदवार असल असं स्वतः समजून आपण रात्रंदिवशी 10-20 दिवस रात्र वैर्याचे ती कसं आपण गावागावात जाऊन लोकांना समजून सांगून या ठिकाणी काम केलं पाहिजे. विजय सोपा आहे, मतदानाचा फरक पण मोठा आहे, परंतु आपण गाफील राहता कामा नये. आणि म्हणून परत एकदा सांगतो, 21 तारखेला जयाभाऊंचं नाव आहे आणि त्याच्यापुढचं कमळ हे बटन दाबून विश्वविक्रमी मतानी आपण जयाभाऊला विजय करावं, हीच अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा.